राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे होमग्राऊंड असलेल्या रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला एका पाठोपाठ एक धक्के बसत. ज्येष्ठ नेते विजय कवळे यांच्या पाठोपाठ आता जिल्हा सरचिटणीस राजा केणी आणि तटकरे यांचे खांदे समर्थक रोहयोचे जिल्हा परिषद सदस्य नंदू म्हात्रे यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या वर्से जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आदिती या अध्यक्षपदाच्याही दावेदार मानल्या जातात. त्या मतदारसंघातील उमेदवाराला नंदू म्हात्रे यांच्या जागेवर तिकीट दिल्यानं म्हात्रे नाराज आहेत. तटकरे यांना आपल्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष करायचं असल्यानं आपला बळी दिल्याचा आरोप नंदू म्हात्रे यांनी केला आहे. साहेब यांची कन्या वर्षे मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याचे तटके साहेबांचा हेतू आहे आणि मला माझ्या मतदारसंघात खरगाव मतदारसंघात मी स्टँडिंग मेंबर असून माझी तिकीट कापण्यात आलेली आहे. आपल्याला स्वतःच्या मुलीला अध्यक्ष म्हणून बसवायचे असल्यामुळेच माझी तिकीट कापण्यात आली. तरी मी यापुढे माझ्या सदस्यपदाचा राजीनामा सदस्यपदाचा राजीनामा देत असून मी शिवसेनेचा यापुढे निष्ठेने काम करणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.